नमस्कार, मी तन्मय केतकर क कायद्याचा या चॅनलवरील पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओत आपण मुख्यतः जर एखाद्या शेतजमिनीचा व्यवहार किंवा विक्री जर कायदेशीर तरतुदीचा भंग करणारी असेल तर ती नियमानुकूल करता येते का आणि कशी याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रात विशेषतः शेतजमिनींविषयी कुळवहिवाट आणि शेतजमीन कायदा हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. शेतजमिनी, त्याचे वापर, त्यातील कुळ, त्याची विक्री ह्या आणि अशा विविध महत्त्वांच्या बाबींबद्दल महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी या कुळवहिवाट आणि शेतजमीन कायद्यामध्ये करण्यात आलेले आहेत. आता कुळवहिवाट आणि शेतजमीन कायद्यामध्ये शेतजमिनीचे व्यवहार किंवा विक्री याबद्दलसुद्धा महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अशाच तरतुदींपैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण तरतूद म्हणजे कलम 63. आता ह्या कायद्याच्या कलम 63 काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याचा थोडक्यात जर आपण सार बघितलं तर कोणत्याही शेतजमिनीचं हस्तांतरण हे केवळ शेतकरी व्यक्तीला करण्याचं बंधन आहे. तसंच शेतकरी नसलेल्या व्यक्तीला जर शेतजमीन खरेदी करायची असेल तर त्याला तशी पूर्व परवानगी घ्यावी लागते आणि त्या पूर्व परवानगीमधल्या अटी किंवा शर्तींचं यथोचित पालन करणं अत्यंत आवश्यक असतं. आता काही वेळेला होतं काय की हे कलम 63 ह्या दोन मुख्य तरतुदी ज्या आहेत त्या म्हणजे शेतकरी नसलेल्याला शेतजमीन हस्तांतरित न होणं आणि जर पूर्व परवानगीने शेतजमीन खरेदी झाली असेल तर त्याच्या अटी आणि शर्तींचं पालन करणं, ह्या दोन तरतुदींचा काही वेळेला भंग होतो. काही वेळेला व्यवहार किंवा विक्री करताना सुद्धा ह्या कायदेशीर तरतुदींचा भंग करून व्यवहार किंवा विक्री केली जाते. आता जर असं कायदेशीर तरतुदींचा भंग करणारा व्यवहार किंवा विक्री असेल तर साहजिकच ती कायदेशीर नसल्यामुळे त्यावर कारवाई करण्याची तरतूदसुद्धा ह्या कायद्यामध्ये आहे. ह्या कायद्यातील कलम 84 तसे अधिकार शासनाला दिलेले आहेत. त्यानुसार कलम 63 किंवा इतर महत्त्वाच्या तरतुदींचा भंग करणारा कोणताही व्यवहार किंवा विक्री किंवा करार जर झाला असेल तर असा व्यवहार आणि करार रद्द ठरवून ती जागा शासन जमा होण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र अशी जरी कायदेशीर तरतूद असली तरीसुद्धा वास्तवात अशा सगळ्या प्रकरणांचा धांडोळा घेणे, ती शोधणे, ती दाखल करून घेणे, ती चालवणे, ते व्यवहार रद्द ठरवणे आणि ती जमीन ताब्यात घेणे किंवा शासन जमा करणे हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. लोकांच्या जमिनी जप्त करणे किंवा त्या ताब्यात घेणे आणि त्याची पुनर्विक्री करणे हे काही सरकारचं मुख्य काम नाही आणि सरकारकडून तशी अपेक्षा देखील नाही. म्हणून जेव्हा असे काही कायदेशीर तरतुदींच्या विरोधात करार किंवा व्यवहार होतात तेव्हा काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते व्यवहार नियमानुकूल करणं हे प्रॅक्टिकली किंवा वास्तविकदृष्ट्या अत्यंत आवश्यक असतं. त्याच अनुषंगाने कुळवहिवाट आणि शेतजमीन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्या सुधारणेनुसार जे नियम भंग करणारे व्यवहार किंवा करार असतील त्यांना नियमानुकूल करण्याची एक कायदेशीर तरतूद ह्या सुधारणेद्वारे करण्यात आलेली आहे. ह्या तरतुदीनुसार जे आपण मगाशी दोन मुख्य नियम भंग पाहिले, पहिला म्हणजे शेतकरी नसलेल्याला शेतजमीन हस्तांतरण होणे, हे जर प्रकरण झालं असेल किंवा असा कुठला व्यवहार किंवा करार झाला असेल तर तो नियमानुकूल करता येतो. त्याकरता सगळ्यात पहिली आवश्यकता म्हणजे
तो करार आधीच रद्द ठरलेला नसावा किंवा ती जमीन आधीच शासन जमा झालेली नसावी, तसंच त्या जमिनीचं क्षेत्रफळ धरून सुद्धा ज्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन आहे तिने कमाल जमीन धारणा मर्यादेचा भंग केलेला नसावा। ह्या दोन जर मुख्य अटी आणि शर्ती पूर्ण होत असतील तर असे व्यवहार नियमानुकूल करता येतं। त्याकरता जर अशा जमिनीचा शेतीकरता वापर होत असेल तर प्रचलित बाजार मूल्याच्या 50% आणि जर त्या जमिनीचा बिनशेती वापर होत असेल तर प्रचलित बाजार मूल्याच्या 75% एवढी रक्कम सरकारला भरून ते व्यवहार किंवा ते करार नियमानुकूल करून घेता येतं। तर यातलाच दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे जर सशर्त परवानगी दिलेली असेल तर त्या अटी किंवा शर्तींचा भंग होणे। ह्या प्रकरणांना सुद्धा नियमानुकूल करण्याकरता कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। त्याकरता सुद्धा मुख्यतः तो व्यवहार किंवा करार रद्द ठरलेला नसणे आणि ती जमीन अगोदरच शासन जमा झालेली नसणं हे अत्यावश्यक आहे। ह्या जर दोन अटींची पूर्तता होत असेल तर शेतीकरता वापरल्या जाणाऱ्या जमिनीच्या बाजार मूल्याच्या 50% आणि जर त्या जमिनीचा बिनशेती वापर होत असेल तर बाजार मूल्याच्या 75% एवढी रक्कम भरून ते व्यवहारसुद्धा आपल्याला नियमानुकूल करून घेता येतात। कायद्यामध्येच तशी सुधारणा झालेली असल्यामुळे त्या कायदेशीर तरतुदींचा किंवा इतर कायदेशीर तरतुदींचा भंग करणारे जे काही व्यवहार किंवा करार आज अस्तित्वात आहेत त्या सगळ्या लोकांना आपापले करार नियमानुकूल करून घेण्याचा एक रास्त आणि कायदेशीर मार्ग आता उपलब्ध आहे। त्यामुळे जर असे कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा भंग करणारे जर आपले व्यवहार किंवा करार असतील तर आपण ते नियमानुकूल करून घेण्याकरता निश्चितपणे प्रयत्न करावे। त्याकरता आपल्या विभागातील सक्षम अधिकाऱ्याकडे आपण रितसर अर्ज दाखल करून आणि त्या नियमाचा भंग करण्याकरता जी काही शास्ती म्हणजे दंडाची रक्कम असेल, उदाहरणार्थ या प्रकरणात जसं आहे बाजार मूल्याच्या 50% शेतीच्या वापराकरता, बाजार मूल्याच्या 75% बिनशेती वापराकरता असा जो काही दंड आहे तो भरून तुम्हाला तुमचे व्यवहार नियमानुकूल करून घेता येतील। आणि असे व्यवहार नियमानुकूल करून घेण्याचा मुख्य फायदा म्हणजे भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी किंवा कायदेशीर कटकटी टाळता येतात आणि कायदेशीर कारवाईची जी टांगती तलवार असते त्याची भीतीसुद्धा कायमची नाहीशी होते। त्यामुळे ह्या कायद्यातील सुधारणेनुसार ज्यांचे ज्यांचे व्यवहार नियमभंग करणारे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले व्यवहार जे आहेत ते नियमानुकूल करून घ्यावेत आणि या कायद्यातील सुधारणेचा फायदा घ्यावा। आज आपण शेतजमिनीची विक्री, नियमभंग आणि नियमभंग नियमानुकूल कसे होतात किंवा कसे करावे याची थोडक्यात माहिती पाहिली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा। तसंच आपल्याला जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा। त्याचबरोबर आपल्याला क कायद्याकडनं जर अपडेट्स हवे असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज पाठवावा, जेणेकरून आपल्याला नियमितपणे अपडेट्स मिळत राहतील। धन्यवाद।